नमस्कार आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे आज तीन जानेवारीपासून देशात पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार तळेगाव दाबाडे नगर परिषद शाळा क्रमांक सहा अर्थात गुलाबी शाळा येथील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली शाळेतील पात्र वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी सूचना देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवून लसीकरणाला प्रारंभ झाला गुलाबी शाळेतील जवळपास शंभर विद्यार्थ्यांना आज कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे लसीकरणासाठी येताना मुलांनी पोटभर नाश्ता करावा आधार कार्डसोबत आणावे अशा सूचना देत पालकांचेही लसीकरणासंदर्भात प्रबोधन शा लसीकरणापूर्वी शाळेमार्फत करण्यात आले क्रमाक्रमाने प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्या त्या, त्या, त्या शाळेत लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे करून त्यांचंही लसीकरण करण्यात येईल अशी माहिती यावेळी तळेगाव दाभडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश महालिंगे यांनी दिली आजपासून आपण इथं गुलाबी शाळेमध्ये नॅशनल प्रोग्रामनुसार जे पंधरा ते अठरा वयोगटाचे कोविड लसीकरण आहे त्याचा ड्राईव्ह आपण चालू केलेला आहे आणि आज पहिल्यांदाच आपण पंधरा ते अठरा वर्ष वयात वयोगटातील आपण कोविड लसीकरण चालू केलेलं आहे अ प्रोटोकॉलनुसार तर सर्वांसाठी हा नवीन इन्सिडेन्स आहे आणि पूर्ण आपण प्रिकॉशन्स घेऊन आज गव्हर्मेंटच्या प्रोटोकॉलनुसार आपण पूर्ण हे ड्रायव्ह चालू केलेलं आहे प्रिकॉशन म्हणून माझं प्रोटोकॉल वाईज मेडिकल ऑफिसर आणि ॲम्ब्युलन्स आणि पूर्ण स्टाफ इथं उपस्थित आहे शाळेमध्ये लसीकरण चालू असताना आणि पूर्ण वेळी इथं उपस्थित राहील आणि तसेच आपण शाळा आणि शाळाबाई विद्यार्थ्यांचं पण लसीकरण करणार आहोत शाळाबाई विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण चालू आहे पंधरा ते अठरा वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात लस घेताना भीती वाटत होती लस घ्यायच्या आधी पण भीती वाटत होती की लस इन्सेंटन किंवा खूप दुखन पण कधी लस त्यांनी कधी आणि कधी लस झाली काहीच कळलं नाही आणि घेतल्यानंतर सुद्धा काही त्रास झाला नाहीये माझी लस झालेली आहे आणि माझ्या वयोगटातल्या पोरीला मी हे सांगेन की नाही का लस लसने काही होड होत नाही तसे टाकली हातामध्ये दुखत पण नाही एवढं आणि आम मी आमच्या तळेगावच्या शाळे सर्व शाळेमध्ये एवढं सांगेन की नाही का सर्वांनी लस घ्यावी माझ्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचे निदर्शनात येत असल्याने सर्व लाभार्थींनी न घाबरता लसीकरण करून घेणे आणि सर्वांनीच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाजने सबस्क्राईब करून बेलआयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद